नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा, दुधी हलवा. तर आमच्या इकडे याला भोपळा म्हटलं जातं, पण आपण मुंबईला याला दुधीची भाजी म्हणून ओळखली जाते आणि ह्याची भाजी केली जाते. आपण याचा आज हलवा बनवणार आहोत. तर सुरुवातीलाही आपण कापून घेऊया. तर कापून घ्यायच्या आधी आपण दूध गरम करायला ठेवूया. दोन वाटी दूध घेतलेलं आहे मी, ते गरम करायला ठेवते कारण की कापेपर आहे आणि किसेपर आहे, हे छान घट्ट होईल म्हणून हे आपण तापत ठेवून देऊया आधी. दुधी पटकन कापायची असते नाहीतर ती काळी पडते, म्हणून लवकर लवकर याचा आपण साल काढून घ्यायचा आणि पटकन किसून पण घ्यायचा आहे. मी छान धुवून घेतलेला आहे हा दुधी. दुधी हलवा करताना थोडी घाई करायला लागते, तर तुम्ही जरूर करा आणि फटाफट किसून घ्या नाहीतर काळा पडेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल माझं लवकर होत नाही आहे, वेळ लागत आहे, तर किसून तुम्ही थोडेशा दुधामध्ये ठेवा म्हणजे तो काळा पडणार नाही. असं आपण कापून घेणार आहोत. थोडासा मधला भाग आपण काढून घ्यायचा आहे. दुधी हलवा करताना कोवळा असा दुधी घ्यायचा आहे आपण, जास्त बियावाला घ्यायचा नाही. अशा प्रकारे आपण मधलं थोडंसं काढून घेणार आहोत. पण अशा प्रकारे पकडायचं आहे, त्याच्यामुळे लांब लांब आपला किस होणार, म्हणून असं किसणीवर आपण असं किसून घ्यायचं. बघा असं लांब लांब तयार होतो. दुधी आपला पूर्ण किसून झालेला आहे. आता आपण एका पॅनमध्ये तूप घालून, पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमचा आपण तूप घालून घेऊया. हलव्यामध्ये भरपूर तूप घातलं तरी चालतं. एक मोठी वाटी पीस झालेला आहे आपला हलव्याचा. आपण आता 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया तुपामध्ये. हलवत राहायचंय, खाली लागू शकतो. दुधी आपला शिजत आहे तोपर्यंत आपण हे दूध मी गरम करून घेतलेलं 2 वाटी, थोडंसं घट्ट झालेलं आहे. दुधीमध्ये आपलं दूध फुटू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे, अगदी चिमूटभर. हे बघा मी सोडा घालून घेतला, खायचा सोडा असतो तो. चांगला मिक्स करून घेऊया हलवून आणि मग दुधीमध्ये घालूया. आता आपण ह्याला थोडंसं शिजायला सोडून देऊया कारण की ह्याला कमीत कमी 1/2 तास तरी लागणार आहे शिजायला. थोडासा रिचपणा येण्यासाठी आपण थोडीशी दूध पावडर घालणार आहोत, अंदाजे 1 चमचा 2 चमचे तुम्हाला हवं असेल तसं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध मिक्स करूया, त्याचे गोळे व्हायला नको म्हणून. दूध पावडर घातल्यामुळे एक हवा घालायची गरज नाही आपल्याला, किंवा मिल्कमेड पण घालायची गरज नाही. मिल्कमेडने जास्तच गोड होत आहे, तर आपण असं थोडीशी दुधाची पावडर वापरून त्याला रिच पण आणू शकतो. बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. 1-5 मिनटं आपण हलवून घेऊया अजून. आत्ता आपण 1 वाटी किस होता आपला दुधीचा, त्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी साखर घालून घेऊया.
आणि 2 छोटे चमचे वेलची पावडर। पुन्हा थोडा वेळ आपल्याला हलवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात साखरेचं आता पाणी होणार आहे। यापैकी आपला हलवा तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर कलर घालून घेऊया। चिमूट पण नाही, चिमूटपेक्षा अगदी कमी असा कलर तुम्हाला हवा असल्यास घाल ना, नाही घातलात तरी चालेल। हलव्यामध्ये घालून तुपामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे, भरपूर असं तूप झालेलं आहे। हलव्याला जेवढं तूप घालाल तेवढं चांगलंच आहे। छान आपल्या हलव्याला कलर आलेला आहे, काजू बदाम। अजूनही तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचं असेल तर घालू शकता। आपला दुधी हलवा एकदम रेडी आहे, खूप छान झाला आहे। सगळे पदार्थ कसे मिक्स झालेले आहेत, कलर पण छान आलेला आहे। तर तुम्ही जरूर करून बघा, आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटनला टच जरूर करा, आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू।